हे मंदिर आहे मंडळी, आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता, एकदम जबरदस्त आहे. हा जो बांधकाम बघताय पूर्ण दगडाचं बांधकाम आहे, जुन्या भरपूर म्हणजे जुन्या काळचं हे मंदिर आहे. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहायला पाहिजे. आणि मंडळी आज मी माझ्या गावी आहे, संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी माझं गाव आहे. आणि आमच्या गावापासून जवळच आहे ना माच करून एक ठिकाण आहे, त्या माचावरती आहे ना खूप पुरातन काळातलं एक शिवमंदिर आहे, ते तुम्हाला आज दाखवायचं आहे. ॲक्च्युली मी पण कधी गेलेलो नाही आहे तिकडे, पण खूप जुनं मंदिर आहे आणि महाशिवरात्रीला वगैरे आहे ना तिकडे जत्रा वगैरे पण असते. तर आपल्याला त्या मंदिरात आज जायचं आहे. म्हणजे आमच्या गावापासून एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावरतीच ते मंदिर आहे. तर आज प्रमोद आहे आपल्यासोबत, तर बाईकनेच आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि आत्ता थोडा पाऊस कमी आहे, तर पाऊस नाही आहे त्याच्या अगोदर आपण जर गेलो ना तर बरंच आहे, कारण थोडंसं चालावं पण लागतं तिकडे. तर चला मंडळी, आत्ता आपण आहे शिवशंभू भोलेनाथांचं पण दर्शन करून घेऊया. तर मंडळी आपण आता इकडून वरतून आलो माझ्या गावातून. वरती निवळी गाव आहे, कापाचीवाडी, नेरदवाडी, पाचांबे ही गावं इकडे आहेत. हा जो रोड आला ना हा संगमेश्वरवरून आला, आणि संगमेश्वरवरून जर तुम्ही येत असाल ना तर कोणालाही नायरी विचारा. इकडे वरच्या साईडला ही नायरी आहे, पुढे जाऊन राईटला नायरी आहे, आणि सरळ रोड गेला ना तो शृंगारपूर आणि कातुर्डेकडे गेला. तर आपल्याला पुढचा राईट घेऊन वरती नायरी गावात जायचं आहे. नायरीच्या बौद्धवाडीतून वरती आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. मंडळी पुढे रोड गेला ना तो तिवऱ्याला गेला, आणि इथून आपल्याला वरच्या साईडला आहे ना नायरी बौद्धवाडीला जायचं आहे, आणि तिथूनच पुढे रस्ता गेला मंदिराकडे.
मंडळी, हा जो रोड खाली गेला ना, हा नायरी मराठवाडीकडे जातो आणि आपल्याला सरळ रोडने, या सरळ रोड दिसतोय ना तुम्हाला, त्या रोडनेच समोर जायचंय. नायरी बौद्धवाडीतून आपण वरती आलो ना की एक 1.5 किलोमीटरचा जो रस्ता आहे ना तो पक्का रस्ता आहे. आणि त्यानंतर हा जो रस्ता बघताय ना तुम्ही, हा थोडासा कच्चा रस्ता आहे, तर इकडे बाईक वगैरे जात नाहीत. बाईक आपल्याला इथे जो पक्का रस्ता आहे ना तिथेच पार्क कराव्या लागतात. आणि इथून आपल्याला आता वरती चालत जायचं आहे, तर वरती चालत गेल्यानंतर सांगतो तुम्हाला मी वरती एक्झॅक्टली किती आपल्याला चालावं लागेल ते. मंडळी, आता आपण माचावरती पोचलो. ही जी घरं दिसत आहेत ना याला माच बोलतात. आणि जो आपला पक्का रस्ता संपला ना, तिथून 15-20 मिनटं चालल्यानंतर ही घरं येतात. आणि इथून परत आपल्याला इथून पुढे जायचं आहे. 20-25 मिनटं चालल्यानंतर आहे ना जे महादेवांचं मंदिर आहे ते आपल्याला मिळेल. तर चला मंडळी, या रस्त्याने आता हळूहळू पुढे जाऊया. आता ना मस्त असा पाऊस सुरू झाला आहे. आणि हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय ना, हा कच्चा रस्ताच पुढे जातो महादेवाचं जे मंदिर आहे ना तिकडे. तर आपल्याला हळूहळू आता चालत जावं लागणार आहे. आणि पाऊससुद्धा आला आहे. आणि चालताना पाऊस असेल ना तर दम वगैरे लागत नाही. तर मंडळी, हा निसर्गाने नटलेला एकदम जबरदस्त असा रस्ता आहे आणि त्यामध्ये खूप सुंदर असा पाऊस पण पडतो आहे. तर चालायला खूप मजा पण येते. मंडळी, आता जो रस्ता होता ना तो रस्ता आपण सोडलेला आहे. आणि अशी ही पायवाट आहे, त्या पायवाटेने वरच्या साईडला जायचं आहे. मंडळी, माचावरून आहे ना 15-20 मिनटं चालल्यानंतर आहे ना आपल्याला दर्शन होतं हे पुरातन मंदिराचं, महादेवांचं मंदिर आहे. इकडे बघू शकता तुम्ही पाठीमागे, पुढे गाववाल्यांनी आत्ता छप्पर बांधलं आहे आणि समोर जे मंदिर आहे ना ते पूर्ण दगडांचं आहे. तर आपल्याला आत्ता आतमध्ये जाणं शक्य नाही आहे, कारण ना पाणी भरलेलं असतं पावसाळ्यातून. तर मंदिरात जाऊया आणि तिथे आपण पहिलं दर्शन घेऊया. इकडे बघता एकदम सुंदर असं मंदिर आहे, म्हणजे खूप पुरातन काळचं हे मंदिर आहे. इकडे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. हे जर बघितलं ना तुम्ही दगडाचं बांधकाम, तर त्यावरूनच तुम्हाला समजेल की हे किती पुरातन मंदिर आहे. आहे ना,
तर मंडळी इथून आहे ना उतरायला आहे खाली आणि समोर आहे ना त्या साईडला तिथे पिंडी आहे. तर आता आपल्याकडे लाईट वगैरे नाही आहे त्यामुळे मी दाखवू शकत नाही आहे, पण तिथे समोर पिंडी आहे. उन्हाळ्यातून वगैरे कधी यायला जमलं तर तुम्हाला मी नक्की दाखवेन, कारण आता आतमध्ये आहे ना इकडे पाणी पण आहे तर आतमध्ये आपण जाऊ पण शकत नाही आहे. तर हे मंदिर आहे मंडळी आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आहे. हा जो बांधकाम बघताय पूर्ण दगडाचं बांधकाम आहे, जुन्या भरपूर म्हणजे जुन्या काळचं हे मंदिर आहे. आणि इकडे बाजूने बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा परिसरसुद्धा आहे या साईडला आणि चारी बाजूने आहे ना असं आता पाणी आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत तर पिंडी आहे ना त्या पिंडीला म्हणजे पावसाळ्यातून पूर्ण पाण्याचा आहे ना वर्षाभिषेक होतच असतो. तर इकडे बघू शकता ही मंदिराची पाठची बाजू आहे, इकडे पण एक चौतरा पाहू शकता तुम्ही. हा एक जुना चौतरा आहे, फक्त आता अवशेषच त्याचे बाकी आहेत पण मंदिर अजून टिकून आहे. इकडे बघताय या साईडला सुद्धा ना एक छोटीशी अशी झिरपी आहे आणि आजूबाजूला पाणी असल्या कारणानं आहे ना मंदिरात मंदिर कसं खालच्या बाजूला आहे तर मंदिरातसुद्धा पाणी असतं पावसाळ्यातून. तर मंडळी आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि हे जे बघताय हे खूप पुरातन असं मंदिर आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवावं. मंदिराच्या आतमध्ये आहे ना पिंडी पूर्ण बुडालेली आहे पाण्याखाली त्यामुळं मी दाखवू पण शकत नाही आहे आणि आतमध्ये थोडा अंधार पण आहे. तर उन्हाळ्यातून वगैरे यायला जमलं ना कधी तर तुम्हाला मी नक्की दाखवेन आणि महादेवांची जी पिंडी आहे ना त्यांचं दर्शनसुद्धा होईल आपलं. तर मंडळी या मंदिरात यायचं झालं ना तर तुम्ही संगमेश्वरापासून 20-21 किलोमीटर अंतरावरतीच हे मंदिर आहे आणि नायरीमध्ये हे महादेवाचं मंदिर येतं. तर नायरीतून बौद्धवाडीतून आतमध्ये आल्यानंतर वरती माच आहे, माच हे ठिकाण आहे. त्या माचीवरून पुढे 10-15 मिनिटं आलो की आपल्याला मंदिराचं दर्शन होतं. तर कधी या साईडला आला तर नक्की या मंदिराला भेट द्या. तर मंडळी आम्ही आज निवळीतून आलेलो आमच्या गावातून ह्या मंदिरात दर्शन घ्यायला महादेवांचं. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि आत्ता मंडळी ही व्हिडिओ इथे मी थांबवतो आहे. ही व्हिडिओ मंडळी आहे ना कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या लिहायला विसरू नका. भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.